20 ते 22 जानेवारी दरम्यान देवगिरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवामध्ये विविध कलांचं सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे. शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं संस्थेचे विद्यार्थी, साहित्यिक, कलावंतांसह राज्यातील नामवंतांची हजेरी देवगिरी महोत्सवाला लागणार आहे. देवगिरी महोत्सवाची सुरुवात 20 जानेवारी रोजी देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात डॉ अविनाश येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक रा. र. बोराडे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कवी संमेलन पार पडणार आहे. 21 जानेवारी रोजी मराठवाड्याचा सर्वांगीण विकास आणि आव्हाने या विषयावर विविध मान्यवर आपलं मत व्यक्त करणार आहेत. त्यानंतरच्या कार्यक्रमात शास्त्रीय व सुगम संगीत रजनी कार्यक्रमात आरती अंकलीकर यांचा शास्त्रीय गायनसह प्रख्यात पार्श्वगायिका बेला शेंडे यांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 22 जानेवारी रोजी भारतीय राष्ट्रवाद या विषयावर राजकीय विश्लेषक प्रतापराव असवे व दैनिक सकाळचे संपादक संजय वरकड मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लोककला प्रकार गण गवळणसह प्रख्यात चित्रपट अभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक यांच्या लावणीसह पोवाडा, लोकगीतं, गोंधळ, भारूड आणि कलाप्रकार नामवंत कलावंतांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी सादर करणार असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली. यावेळी मंडळाचे पंडितराव हर्षे, ॲडव्होकेट मनोहरराव सावंत, त्र्यंबकराव पाथरीकर, प्राचार्य शिवाजीराव थोटे आदींची उपस्थिती होती. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं यावर्षी देवगिरी महोत्सव 2017 वर्ष पहिले याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 20, 21 व 22 जानेवारी रोजी हा कार्यक्रम देवगिरी कॉलेजच्या प्रांगणामध्ये होईल. दुपारच्या सत्रात आम्ही काही परिसंवाद ठेवलेले आहेत आणि संध्याकाळच्या सत्रात 3 दिवस जे आहेत, पहिल्या दिवशी एक परिसंवाद आहे आणि संध्याकाळी निमंत्रितांचं कमी संमेलन आहे. दुसऱ्या दिवशी एक परिसंवाद आहे दुपारच्या सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये शास्त्रीय व सुगम संगीत रजनी हा बेला शेंडे येत आहेत, आरती अंकलीकर प्रख्यात गायिका ह्या पण येत आहेत आणि तिसऱ्या दिवशी भारतीय राष्ट्रवाद या विषयावर प्रताप आजबे साहेबांचं लेक्चर ठेवलेलं आहे, व्याख्यान त्याला म्हणता येईल. आणि संध्याकाळी महाराष्ट्राची लोकगाथा या महाराष्ट्राची लोकधारा लोककलेचे विविध प्रकार तिथे करण्यात येतील. त्यामध्ये प्रख्यात लावणी नृत्यिका मानसी नाईक असेल. औरंगाबादकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळावी एवढा माफक उद्देश याच्यामध्ये आहे. या महोत्सवामध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आमचे विद्यार्थी व बाहेरील काही त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्ती ज्याच्यामध्ये गायक, गायिका आहेत, कवी आहेत.